नमस्कार, मी सुमन बालाजी वडवे, राहणार पानखडक तालुका जामखेड जिल्हा मधमगर. मी पानखडक गावातील शेतकरी आहे. आम्ही महिलांनी ठरवलं की आम्ही डाळमिली टाकायची. आमच्या शेतात माल भरपूर होतोय. मग शेतातल्या मालाचा पूर्ण काय करायचं, आपल्याला आठवर भाव भेटत नाही. मग असंच्या ऑफिसवर माणसं आलेले, त्यांना असं आम्ही सांगितलं की आम्हाला डाळमिली टाकायची. त्यांनी आईसाहेबांकडून आम्हाला मदत करून दिली. त्यांनी आम्हाला 3-3.5 लाख रुपये डाळमिली टाकायला पैसे दिले. त्याची आम्ही एक डाळमिली टाकली. आमचं सगळं सर्व महिलांचं शेतातला माल तुरे फुलं असते, मूग झाले, उडे प्रत्येक डाळमिलीचं आम्ही त्या डाळमिलीमधून आम्ही बचत गटाला काम देतो आणि त्या माध्यमातून तुम्ही हे उत्पन्न तयार करतो. आणि मग आम्ही आता त्या आमच्या शेतात त्या मालाचा चालू दाडी केल्या आणि त्या आता आम्ही भिंतडीला घेऊन आलो. आता आमचा ह्याच्यापासून फायदा तुरीला आम्हाला तरी 8,000 रुपये भावला. मग आम्हाला उद्या आता आम्ही 120 रुपये तुरी तुरी ह्याच्यापासून आम्हाला बराचसा फायदा झाला. आता आमचं स्टॉल पण चांगलं चालतंय. आणि आता आम्हाला आजचा रिझल्ट 20,000 रुपये गल्ला झालाय. म्हणजे हे शक्य झालं ते फक्त आईसाहेबामुळं आणि दादा. कसं वाटतं तुम्हाला कसा उद्योग उभा करताना तुम्हाला मदत झाली? टाईम ना टाईमची तुम्हाला कसं चांगली मदत झाली? दादांच्या ऑफिसमधून आल्यानंतर दादांच्या ऑफिसमधून आल्यावर बी मदत झाली. आणि आमच्याकडे बघून बोल, दादांच्या ऑफिसमधून आल्यावर त्यांची पण मदत झाली. आणि सर्व महिला बचत गटाने चांगलं काम करतात आणि दाढी पण आता करून निघतात. आज शेतकऱ्याकडून उद्योग उभा केला तरी कसं वाटतं? खूप म्हणजे असं खेडेगावामध्ये उद्योग उभा करायचा म्हणल्यानंतर तर खूप असे अडचणी असतात. पण आईसाहेबांनी आणि दादांनी मदत केल्यामुळं छोट्याशा खेडेगावामध्ये आमचा हा उद्योग उभा झाला. भीमतडीचा काय फायदा? भीमतडीचा फायदा म्हणजे आता इथं स्टॉल लावायची आम्हाला संधी मिळाली आणि विक्री वाढली. शेतकऱ्याचा माल विक्री वाढली आणि शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचला. धन्यवाद.